उष्णकटिबंधातील शहर जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापुरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचे वारे घोंगावू लागले आहे। शहरात गेले 2 दिवसांपासून अचानक वातावरणात कमालीचा बदल झाला आहे। 2 दिवसांपासून सूर्यनारायणाने दर्शन दिले नसल्याने शहरात भर दिवसा हुडहुडी भरली आहे। याचे ताजे आणि बोलके चित्र म्हणजे शहरात वातावरण घटल्याने जुना एम्प्लॉयमेंट चौकात वयोवृद्धांनी भर दिवसा शेकोटी पेटवून चहाचा आस्वाद घेत गरम गरम ऊब घेतलेली दिसून आले। दरम्यान शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील या थंडीचा सामना करावा लागला। आपल्या संरक्षणासाठी स्वेटर कानटोपी परिधान केल्याचे दिसून आले, तर दुसरीकडे निवांत असणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तींनी शेकोटीचा सहारा घेतला। तसेच शहरातील जुळे सोलापूर भागात देखील सकाळी सकाळी धुक्याचे चित्र दिसून आले। धुक्याच्या आच्छादनातून रेल्वेने वाट काढलेले नयनरम्य दृश्य पाहायला मिळाले। एकंदर शहरातील वातावरणात अचानक बदल झाल्याने शहराचा महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या ठिकाणासारखा कायापालट झाल्याचे दृश्य दिसून येत आहे। बोलत या अगोदर काय करायचं आहे।